कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक जण आहे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यातून आलेले लाखो परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहेत. आज या मजुरांना घेऊन दुसरी रेल्वे रवाना झाली आहे. अडकलेल्या कामगारांसाठी आज सायंकाळी 5 वाजता जालना रेल्वे स्थानकातून श्रमिक विशेष रेल्वे सुटली आहे. जालन्यातून जाणारी ही दुसरी श्रमिक विशेष रेल्वे असून यापूर्वी रविवारी 10 मे रोजी उत्तर प्रदेश मध्ये उन्नाव या गावासाठी धावली होती. कामगारांचा कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ नये यासाठी औरंगाबाद रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नियोजन देखील सुरू होते. उत्तर प्रदेश मधील कामगारांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन मिळालेले पास ग्राह्य धरून याच कामगारांना रेल्वेचे तिकीट मोफत देण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ केशव कानपुडे ITI मध्ये ठाण मांडून बसले होते. आजची रेल्वे ही फक्त उत्तर प्रदेशासाठी निघाली आहे. ज्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर पास साठी अर्ज केला आहे सर्वप्रथम त्यांना तिकीट दिले गेले तर त्यांना रेल्वे स्थानकात सोडण्याकरिता 10 वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. या ठिकाणी तिकीटे देऊन त्यांची मेडिकल तपासणी ही रेल्वे स्थानकात करण्यात आली. मैं बिहार का रहने वाला हूँ. मैं महाराष्ट्र में 20 तारीख को आया था और 22 तारीख से लॉकडाउन हो गया. मैं यहाँ पे फंस गया हूँ. यहाँ पे कोई सुविधा नहीं था खाने पीने का, तो हम लोग साइकिल से घर जा रहे हैं. और यहाँ पे ना जलना चौक पे आए तो एक साहब हमको हेल्प किया, बिल्कुल स्कूल में हम लोग को भेज दिया. वहाँ से मैम हम लोग का टिकट ये सब फ्री में दिया खाने पीने का, और टिकट का भाड़ा भी नहीं लग रहा. हम लोग गाँव को जाना है, UP जाएगा, इसके बाद 500 किलोमीटर हम लोग पैदल जाएगा या साइकिल से जाएगा. साइकिल हम लोग का है. अभी तुम्हारी कैसी व्यवस्था करती सर? व्यवस्था तो बहुत अच्छा है साहब, हम लोग बहुत अच्छा फील हो रहा है हम लोग. अभी तुम कैसे जा रहे हैं यहाँ से? अभी तो ट्रेन से जा रहे हैं हम लोग. साहब लोग हेल्प किया, टिकट वगैरह सब दिया फ्री में. अच्छा. हम लोग का कुछ का पैसा नहीं लगा, खाना पीना सब दिया हम लोग को, मास्क भी दिया, रुमाल भी दिया. अभी कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है हम लोग. हम सिद्धार्थनगर जा रहे हैं, UP के रहने वाले हैं. टिकट मिल गया, पैसा एक पैसा नहीं लगा, व्यवस्था बहुत बढ़िया है. तो आज आपने गाँव को जा रहे तो आज कैसा लग रहा है? बढ़िया लग रहा है, अच्छा लग रहा है. अभी मैं वहाँ से साइकिल से चला करके आया भीड़ से, नातापुर चौक से. अभी मुझे जलना में साहब ने सपोर्ट किए, उसके बाद मैं गया गुरुकुल स्कूल में, उसके बाद वहाँ से साहब मेडिकल तो मैम ने मैसेज किए, रेलवे स्टेशन में आया हूँ. साहब लोग की सहायता से इधर से मुझे उत्तर प्रदेश के लिए भेजा जा रहा है. कहाँ? UP, बिहार? UP है. और टिकट मिल गया आपको? टिकट मिल गया. तो आपको कुछ अंदर दिक्कत हुई क्या टिकट लेने में? नहीं. कुछ पैसे की से कुछ लिए नहीं? नहीं. आपको जाना है? जा रहे हैं. आपको कैसा लग रहा है यहाँ? सरकार के बारे में क्या बोलेंगे? सरकार के बारे में क्या बोलेंगे आप? सरकार अच्छा है. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा फोर्स फाटा तैनात करण्यात आला होता. आज उत्तर प्रदेशला सायंकाळी जालना जिल्हा प्रशासनातर्फे ट्रेन पाठवण्यात येणार आहे. जे आपल्या MIDC मध्ये जालना MIDC मध्ये कामगार आहेत त्या कामगारांना पाठवण्याची व्यवस्था आपल्या प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. आज बंदोबस्त लावलेला आहे. आम्ही इथे जवळपास आमचा 2 अधिकारी आणि 20 कर्मचारींचा बंदोबस्त लावलेला आहे आणि सर्व परप्रांतीयांसाठी, उत्तर प्रदेशवासियांसाठी इथून आम्ही पासेस वगैरे आणि तिकिटाची व्यवस्था तहसीलदार साहेबांनी आणि जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. ती तिकीट घेऊन इथून बसमध्ये बसत आहेत, सोशल डिस्टन्सिंग. जालन्याहून सुयोग खर्डेकर सह सुनील खरात, MCN News, जालना.